तर एक मोठी बातमी समोर येते आहे. बंडखोर आमदार शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. कुडाळकर हे शिंदे गटात सहभागी झाल्याचा राग काढण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी हा राग काढलाय. मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. कुडाळकर हे शिंदे गटात सहभागी झाल्याचा कार्यकर्त्यांनी हा राग काढलाय. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे, अधिक माहिती. नक्कीच, तुम्ही बघितलं तर विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी हा बंड पुकारला, त्यानंतर शिवसेनेचे आमदार सुरतला निघून गेले, त्याच्यामध्ये कुडाळकर देखील होते. कुडाळकर त्यामुळे शिवसेनेचे नाराज झाले आणि शिवसैनिक हे म्हणतात की आम्ही यांना निवडून देतो आणि हे शिवसेना न बघता हे बंड पुकारतो, त्यामुळे शिवसेने यांनी कुडाळकरांचं ऑफिस तिकडे तोडफोड केली. तर त्यांचे जे बॅनर लावण्यात आलेले होते तिकडे ते देखील पाडण्यात आलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नाराज झाले होते. त्यामुळे आज शिवसेनेची शिवसेना पुणे ते बैठक पण झाली, त्यामध्ये जिल्हा प्रमुखांना देखील बोलवण्यात आलेलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भावनापूर्वक उद्गार काढले आणि संपूर्ण म्हणजे शिवसेनेचे नाराज झालेले होते, त्यामुळे त्यांनी हा प्रतिकार केलेला. मात्र मनोज, ही तोडफोड नेमकी कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे? जगदीश, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत कारण की विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यानंतर सर्व शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलेला आहे. त्यामध्ये जगदीश बाकी आमदार आहेत, त्यामध्ये मनोज आपला आवाज नीट पोहोचत नाहीये, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानं शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेत दाखल झाल्याचं कार्यकर्त्यांना आवडलं नाही, त्यांनी ही तोडफोड केली आहे. मात्र मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची कार्यकर्त्यांनी कशी तोडफोड केली आहे पाहूयात.